कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। अंमळनेर तालुक्यातील विकासात भाविकांचे श्रद्धास्थान मंगळ ग्रह मंदिराच्या परिसरातील भाग निसर्गरम्य झाला आहे, तर राज्याबाहेरील मोठ्या प्रमाणावर पर्यटक यायला लागले आहे, त्यामुळे मंगळ ग्रह मंदिरामुळे अंमळनेर तालुक्यातील ओळख सर्वदूर झाली आहे असं अंमळनेर येथील युवा सेना नेते आदित्य ठाकरे आले असता मंगळ ग्रह मंदिरातील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। अंमळनेर येथील सुप्रसिद्ध मंगळ ग्रह देव मंदिर येथील मुख्य भव्य आकर्षक प्रवेशद्वाराचे भूमिपूजन व महिला व पुरुष शौचालयाचे लोकार्पण सोहळा युवा सेनेचे प्रमुख व शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आलं। या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, हिरा उद्योग समूह चेअरमन डॉक्टर रवींद्र चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, प्रवीण पाठक, मंगळ ग्रह संस्थान अध्यक्ष राजू महाले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर राजेंद्र पिंगळे, नगरसेवक प्रताप शिंपी, संजय कौतिक पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, नितीन निरे, लोकनियुक्त सरपंच उमेश साळुंके, श्रीराम चौधरी, बाविस्कर सर, नगरसेवक धनंजय महाजन, बाळासाहेब सदाशिव, पंकज चौधरी, सुनील भांबरे, श्याम पाटील, अविनाश जाधव, किशोर पाटील, भाऊसाहेब महाजन, जाकीर खाटीक, सदरकाम आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या विशेष प्रयत्नातून साकारली जात आहे। मंगळ ग्रह देव मंदिर परिसर विकासासाठी सुमारे 4.90 कोटी रुपये मंजूर असून त्यातून हे विकास काम पूर्ण होत आहे। या प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, मित्र परिवाराचे पदाधिकारी, मंगळ ग्रह संस्थांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अंमळनेर।